करी बांधवांना मी शेतकऱ्याचे पोर शैला शिंदे आज आले कोटे महाकाळ तालुक्याच्या तालुक्याच्या ठिकाणी तर या बागेला आता द्राक्ष रेडिकाव पेस्ट लावायला चालू आहे ग्रीन केअर अॅग्रोची तर ह्या तालुक्यामध्ये ग्रीन केअर अॅग्रोची रेडिकाव पेस्ट कशी आली आणि शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचली तर सर सांगतील आपल्याला पहिल्यांदा यांनी शॅम्पल म्हणून आपल्या दुकानामध्ये टाकली माझं नाव अजिंक्य कृषी सेवा केंद्र नाव आणि परत हे आल्यानंतर गेले मी दुकानात नव्हतो फक्त सांगा वापरा पेस्ट एकोणीस साली आम्ही पहिल्यांदा लॉकडाऊनच्या जस्ट नंतरच म्हणजे नुसती सुरुवात झाली होती आणि पहिल्या फेज नंतर आम्ही इकडच्या बाजूला येऊन सॅम्पल्ला म्हणून यांच्या दुकानात दोन हजार एकोणीस साली जी आहे यांना पाच बॉक्स देऊन गेलो तर त्यांनी ती वापरली त्या वर्षी आणि मग त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण लॉकडाऊन मुळे आम्हाला इथं पुन्हा येता आलं नाही बर मला एक असं समजलं की तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांना चेक वगैरे दिला होता म्हणजे त्याच म्हणजे काय आहे चेक, चेक, चेक दिला हो किंवा तो भिया लागला ना म्हटलं मी तुला चेक देतो तुम्ही ही वापरली होती अगोदर मी आधी वापरली होती तुम्हाला ह्याचा रिझल्ट मला चांगला एक नंबरची बाग फुटली होती त्यामुळे काय मला प्रश्न अगोदर तुमच्या बागेला काहीतरी प्रॉब्लेम होता ती फुटत नव्हती कृष्णा शिडलेस बाग असायची वर्षीच प्रॉब्लेम आहे जशी ही लावली आहेत तशी एक समान डोळा एक सारखा सा, फुटला बट डोळा म्हणजे म्हणतो ना सपकेंचा मेन डोळा बरोबर तो सुद्धा फुटला आणि त्यातनं भरपूर म्हणजे माल भरपूर आला बरं म्हणून म्हणून तुम्ही मग शेतकऱ्यांना कोरा चेक देऊन गॅरंटीज दिली की गॅरंटी दिली की हा तू लाव शेतकरी म्हटलं की हे उपलं तर काय करणार तू माझं व्यवसाय नुकसान होणार तुम्ही विश्वास दिला मी विश्वास दिला मी म्हणतो तुला चेक देतो जर तुझी नाही बाग फुटली तर म्हणजे तुझी किती अमाऊंट बागायची होती तेवढी टाक मला प्रश्न कर म्हणतो म्हटलं विचार म्हटलं मग त्याच्यानंतर विश्वास ठेवून बरेच शेतकरी तालुक्यात हे वापरायला लागले आणि मला डॉक्टर भूषण गोसावी सर मला एवढं सांगा की हे आपली ग्रीन केअर अॅग्रोची रेडिकॉपेस्ट आहे तर मार्केटमध्ये डुप्लिकेट पण आता बऱ्याच येतात तर मग ही आपलीच हीच आहे आणि ओरिजिनल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर शेतकऱ्यांनी ही कशा ओळखायची आहे पहिल्यांदा म्हणजे ग्रीन केअर अॅग्रो हे जे नाव आहे याचा जो लोगो आहे हा आपल्याला बघून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट ग्रीन केअर अॅग्रोच्या बकेट वरती हा क्यू आर कोड दिलेला आपण तर या क्यू आर कोडला स्कॅन केल्यानंतर त्यांना इतरही पूर्ण माहिती या ठिकाणी मिळते आणि मार्केटमध्ये बऱ्याचशा म्हणजे आम्ही पहिले होतो की ज्यांनी द्राक्षामध्ये रेडिका पेस्ट ही आणली ठीक आहे यामागचं तंत्रज्ञानाची आर एन डी पूर्ण करून आपण पहिल्यांदा रस घेतली आणि गेल्या दोन तीन वर्षाखाली याच नावानं किंवा अशा सारख्या नावानं बऱ्याचशा उत्पादकांनी द्राक्षाची रिडिकाऊ पेस्ट आणली पण शेतकऱ्यांचा अनुभव असा सांगतो की ती पेस्ट वापरल्यानंतर प्लॉट एकसारखा फुटून येताना दिसत नाही दुसरी गोष्ट माती ती म्हणजे जसं शेटजींनी सांगितलं जशी आपण आता मग मिक्स केली किंवा मिसळली तर ती तळात बसत नाही तर इतर ज्या पेस्ट आहेत त्या तळात बसतात तिसरी महत्वाची गोष्ट की पावसाच्या पाण्याने ती धुतली जाते ठीक <laughs> आहे आणि महत्वाचं म्हणजे काही कंप्लेंट अशा सुद्धा आलेल्या आहेत की त्या ठिकाणी उडद्याचा कंट्रोल त्यांना मिळालेला <laughs> नाही <laughs> म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टींसाठी आपण पेस्ट या उत्पादनाचा निर्माण केलेलं होतं <laughs> <laughs> की के उडद्यामुक्त बाग पावसाच्या पाण्यानं प्लॉट धुतला न जाणे किंवा कोणत्याही उन्हा लावा किंवा सकाळी हायड्रोजन सायनामॅटचा इफेक्ट पण कमी होत नाही म्हणजे केव्हाही जरी आपण दिवसभर जरी पेस्टिंग केली उन्हाची हाँ. तरी हायड्रोजन हाँ. सायनामॅटची कार्यक्षमता जी आहे ही कमी होताना दिसत नाही त्यामुळं हे जे फायदे आहेत ते इतर डुप्लिकेट उत्पादनांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या गोष्टीला फसून जाऊन वापरली म्हणजे समजा एखाद्याचं पाच एकर असेल तर त्याने एक एकरला एक एक याच्यासारखंच नाव बघून ती वापरली नंतर आम्हाला फोन केला की साहेब असं असं झालं आणि मुद्यांती ज्या वेळेला आम्ही ते इन्व्हेस्टिगेट केलं तर त्यावेळेला ती आपण दुसऱ्याच व्यक्ती म्हणजे सारख्या नावाची पण दुसरी वापरलेली होती आणि मग त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला आणि मग तिथून परत मग शेतकऱ्यांनी तो जो एक बदल आहे तो बदल अनुभवला आणि तिथून मग डुप्लिकेट जे प्रोडक्ट आता यायला लागलेत किंवा येत आहेत यापासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही पहिल्यांदा दिलाय क्यू आर कोड महत्वाचा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे की हा क्यू आर कोड बघायचा आणि दुसरा ग्रीन केअर ऍग्रोचा जो लोगो आहे हा देखील बकेटवरती बघायचा आहे तर या दोन गोष्टींना त्यांची जी काही आपण म्हणूयात की जी म्हणू की आपली फसवणूक होती किंवा त्यांची गल्लत होती फसवणूकी नाही म्हणणार गल्लत होती एकसारख्या नावांमध्ये ओळख नसत तरी ही ओळख यामध्ये तुम्हाला मिळते तर तुम्ही थोडीशी काळजी घेऊन शेतकऱ्यांनी खरेदी करताना ओरिजिनल ग्रीन कॅरॅग्रो च रेडी रेडिका पेस्ट व्यवस्थित बघून खरेदी करायचं आहे तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार आहेत तर नक्की वापरू शकता ग्रीन रेडी रेडिकॉ पेस्ट द्राक्षाची थँक्यू धन्यवाद